सर्व विद्यार्थ्यांचे मी आज ऑनलाईन गरीब या विषयाच्या अध्यापनाच्या संदर्भात आपला क्लाससाठी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपला सेमीचा वर्ग असल्यामुळे मी तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये एकदम सोप्या पद्धतीने गणित समजून देईन. आणि गणित हा विषय तुम्हाला वाटतं तेव्हा इतकं कठीण नाही, याच्यासाठी फक्त तुम्हाला तुमचा बेस पक्का करावा लागेल. आणि बेस पक्का करण्यासाठी तुम्हाला 5वी 6वी 7वी या सगळ्या वर्षाचे या सगळ्या वर्षामध्ये तुम्ही शिकलेले सगळे सूत्र नियम या गोष्टी तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. तर आज आपण बघणार आहे ग्रेटर सी टुडे वेळ गोई चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट. त्याला मराठीत आपण म्हणतो इंडायसेसला घातांक आणि क्यूब रूटला जन्म, घातांक आणि जन्म. तर हे चॅप्टर तुम्हाला सातवीला होत आले. म्हणजे सातवीच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकलो या संदर्भात आपण एक लेट रिकॉल नावाचा आपला टॉपिक असतो तो आपण पहिले बघूया. त्याच्यामध्ये इंडायसेस म्हणजे काय थोडक्यात लक्षात घे. आता बघा ही टर्म आहे, ही टर्म आपण कशी वाचतो 2s2 और 2 स्क्वेअर. इट मीन्स 2s2 मीन्स दोनाचा आपण किती वेळा गुणाकार केला पाहिजे, डोक्यावर जी संख्या असते तेवढ्या वेळ, म्हणजे दोनाचा किती वेळ गुणाकार करतोय आपण 2 2 वेळ. 2 × 2 = 4. आपण म्हणतो 2² = 4, म्हणजे दोनाचा वर्ग किती झाला 4. 2² = 4 तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर बघा 2 raised to 3 मीन्स 2³. 2 raised to 3 मीन्स 2³. मग आपण किती वेळ गुणाकार केला पाहिजे विचार करा. 3 वेळेस आपण गुणाकार करतो दोनाचा, 2 × 2 × 2 दॅट इज 2 × 2 मीन्स 4. 4 × 2 = 8 दॅट इज 2³ = 8. तीनाचा घन किती येतो मग 8. क्यूबला मराठीत म्हणतो आपण घन, 2³ = 8 हे लक्षात घ्या. मग आता बघा इकडे बघा जरा ही जी टर्म आहे याच्यामध्ये हा जो 2 आहे हा काय आहे बेस, याला काय म्हणतो आपण बेस. आणि ही डोक्यावरची टर्म आपण लिहिलेली याला म्हणतो आपण इंडेक्स. मराठी ज्याला पाया म्हणतात याला घात म्हणतात, इंग्रजीमध्ये घाताला म्हणतात इंडेक्स आणि पायाला म्हणतात बेस. हे तुम्ही लक्षात ठेवा. दिस 3 इज इंडेक्स अँड 2 इज बेस. सिमिलरली 2 इज बेस, 2 इज हा 2 इज इंडेक्स. आता बघा तुमचे फर्स्ट इयरमध्ये काही नियम झालेले असतील ते आपण त्याला रिकॉल करतो. त्याच्यापैकी 2 नियम आपण बघणार आहे, बाकी तुम्ही घरी तो अभ्यास करून घ्यायचा आहे सातवीचा. तर त्याच्यामध्ये पहिला जो मेन लॉ आहे लॉ ऑफ इंडेक्स, त्याच्यामध्ये बघा पहिला लॉ असा आहे a^m (a)(n) = a^m + n. अशा पद्धतीने तो लॉ आहे. तर तो लॉ काय सांगतो बघा, याच्या या लॉपर्यंत लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. इथं बघा हा जो बेस आहे हा सारखा, हा बेस काय सारखा. जेव्हा हे दोघं बेस सारखे असतील तेव्हाच हा लॉ अप्लाय आपल्याला करता येतो. कुठलंही उदाहरण सोडत म्हणजे आता बघा इथं पण ए आहे इथं पण ए आहे, म्हणजे दो बेस सारखा झाला सारखा. मग a × a आणि मग रेस्टची पॉवर असते m and n. आता एम आणि एन हे काय एक इंटीजर आहे, दिस एम अँड एन आर इंटीजर्स. आता इंटीजर्स म्हणजे काय नंबर सिस्टीम, त्याच्यामध्ये प्लस नंबर पण असतात मायनस नंबर पण असतात, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही नॅचरल नंबर सिस्टीम शिकलेले असाल पहिल्या चॅप्टरमध्ये, त्याच्यानंतर होल नंबर शिकलेले असाल, इंटीजर शिकलेले असाल, रॅशनल नंबर शिकलेले असाल, त्यापैकी हे जे नंबर आहे ते काय इंटीजर्स दोन एम आणि एन. मग आता बघा अशा पद्धतीचे उदाहरणार्थ आपण काय करायचं (a)(m + n) म्हणजे ज्या ज्या इंडेक्स आहेत या दोघं काय इंडेक्स, या इंडेक्सची काय करायची आपण बेरीज करायची केव्हा मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा, आलं लक्षात, आणि बेस सारखा असेल तेव्हा. आता याच्यावर आपण एक सिंपल एक उदाहरण आपण सोडवतो. बघा मी तो सोडवलेलं आहे तुम्ही समजून. आता आपण
सिंपल उदाहरण घेतले आहे. आपण काय करायचं बेस सार काढलेला आहे 2 2 2 2 2 3 इथं बघा बेस सार काय बेस सार काढल्यामुळे हा लॉ आपल्याला अप्लाय करता येईल या उदाहरणासाठी. मग काय करायचं 2 2 2 2 3 म्हणजे 2 आणि 3 हे काय इंडेक्स नंबर आहे हे काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल बेरीज बरोबर काय करावं लागेल बेरीज. मग बघा 2 2 2 3 या दोघांची बेरीज म्हणजे किती आली संख्या 2 आणि 3 किती होतात मिळवले तर 5 5 2 + 3 = 5 मग बघा 2 5 आला 5 मग 2 5 म्हणजे 2 आता किती वेळेस गुणाकार करावा लागेल आपल्याला आता इंडेक्स किती आहे 5 मग विचार करा किती वेळेस गुणाकार करावा लागेल 5 आहे बघा बरोबर 2 × 2 × 2 × 2 आंसर येतो 2 × 5 = 32 2 × 2 = 4 4 × 2 = 8 8 × 2 = 16 16 × 2 = 32 That's why the answer is 2 × 5 = 32 अशा पद्धतीने हा लॉ आपल्याला अप्लाय करायचा आहे. हा लॉ हा लॉ शिकवतोय मी कारण हे आपल्याला पुढे हायर एज्युकेशनला पण लागणार आहे 9वी 10वी 11वी 12वी त्याच्यामुळे विचारायचं नाही आणि मॅथ्समध्ये कुठलाही रूल आणि नियम विसरून चालत नाही कारण स्टेप बाय स्टेप आपण जात असतो पाचवी प्रथम पहिली दुसरी तिसरी हे स्टेप्स असतात. ही सगळा सिलेबस आपल्याला पहिले बघा पहिली 10वीपर्यंत जो सिलेबस आहे तो तुम्हाला 9वी 10वी आणि 11वी 12वीला एकत्रित कामात येईल लक्षात घ्या त्याच्यामुळे हे विचारायचं नाही. आता दुसरा लॉ आपण बघू इकडे बघा दुसरा लॉ काय ए रेस टू एम डिवाइडेड बाय ए रेस टू एन. आता इथे काय बेस सारखा आहे इंडेक्स वगैरे वेगळे इंटीजर्स इंडेक्स पण काय करायचं आपल्याला डिव्हिजन करायचं भागाकार करायचं जेव्हा भागाकार येतो मल्टिप्लिकेशन जेव्हा आपण काय केलं प्लस केलं म्हणजे ऍडिशन केलं आणि जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा काय करू आपण काय करू सबट्रॅक्शन एक लक्षात घ्या मग एक उदाहरण आपण त्याचं सोडवलेलं आहे बघा एक लक्षात घ्या 2 3 / 2 2 बेस सारखा इंडेक्स काय करावं लागेल भागाला इथे डिव्हिजन काय करायचं काय करावं लागेल सबट्रॅक्शन बरोबर मग इथे सबट्रॅक्ट केलं बरोबर 2 3 - 2 3 - 2 = 1 2 1 2 1 = 2 आंसर काय आलं तुमचं 2. अशा पद्धतीने लॉ आपण यूज करत असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या इथं बघा एम लिहिले आहे लिहिले काय कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी हा नंबर मोठा देतात हा नंबर मोठा देतात माझ्या वेळेस काय करायचं जेव्हा एम हा एन पेक्षा लहान असेल इकडे लक्ष द्या जेव्हा एम हा एन पेक्षा लहान असेल म्हणजे हा नंबर या नंबर पेक्षा छोटा असेल त्यावेळेस हा नियम कसा पिवायचा बघा हा नियम कसा तयार होईल मग ए रेस टू एम डिवाइडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू 1/ ए रेस टू आता काय करायचं 1/ ही संख्येची सेकंड एन रेस एन पॉवर ची ती पहिले घ्यायची ए रेस टू एन मायनस ए रेस टू एन आणि अशा पद्धतीने ते एक्झाम्पल आपण सॉल्व करायचं. आता त्याच पद्धतीने एक्झाम्पल ती खाली सॉल्व करेल ते आपण बघू. आता बघा तुमच्या लेफ्ट रिकॉल मध्ये पहिले दोन एक्झाम्पल तुम्हाला सोडून दिले बाकीचे उर्वरित एक्झाम्पल तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची. तुम्हाला जर काय अडचण आली तर माझ्या वैयक्तिक नंबरला तुम्ही शंका विचारू शकता. तुमचा छोटासा व्हिडिओ बनवून वही मध्ये मला जरी दाखवलं की सर इथे जमत नाही तरी मी तुम्हाला ती हेल्प करेन. आता बघा पहिले एक्झाम्पल आपण घेतले 3 5 × 3 2 आता बघा इथे बघा 3 3 बेस्ट सेम आपण कोणता लॉ यूज करणार आहे ॲडिशनचा आपण कोणता लॉ यूज करणार आहे ॲडिशनचा मीन्स ॲडिशन हा लॉ आपल्याला अप्लाय करावा लागेल सरळ तो लॉ अप्लाय करायचा त्याला मेन्शन करायची गरज नाही सरळ हे 3 5 + 2 5 + 3 = 3 7 लक्षात आलं. आता दुसरं एक्झाम्पल बघा या पद्धतीचं एक्झाम्पल आहे हे या पद्धतीचं जे मी तुम्हाला सांगितलं आता इथं बघा 3 7 / 3 9 आता इथं काय एम हा एन पेक्षा छोटा आहे इथं बघा हा त्याचा अर्थ काय होतो a^2 / m आता एम ची किंमत किती आहे m = 7 n = 9
9 वाटापेक्षा मोठा आहे ना 9 इज बिगर देन 7 मग आपल्याला काय करायला लागेल हा लॉ यूज करावा लागेल तिसरा लॉ आहे तो लॉ आपण यूज करू मग काय करू त्याला आपण सिंपल 1 अपॉन 3 रेस टू 9 आता बघा ही टर्म आहे ही आणि काय 3 रेस टू 9 डिवाइडेड बाय 3 रेस टू 7 म्हणून 1 अपॉन 3 रेस टू 9 माइनस 7 इज इक्वल टू 1 अपॉन 3 स्क्वेअर दैट इज 1 अपॉन किया नंबर किती येतो 9 अशा पद्धतीने एग्जांपल जर सोडवले या आतापर्यंत आपण लेट ट्रिपल बघितलं सातवी रिव्हिजन आपण केली पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेगुलर टॉपिक टाकणार आहे